मुंबई गोवा महामार्गावरून एक बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावर लोटे MIDC मध्ये मोठी आग लागलेली आहे. केंट केमिकल कंपनीला ही आग लागलेली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर. प्रणव, काय अपडेट्स आहेत या आगीबद्दल? अमोल, लोटे MIDC परिसरामधली ही केंट केमिकल नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये सध्या जो गॅस लिकेज झाल्यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या ठिकाणी लोटे MIDC अग्निशमन दल असेल किंवा चिखलूंचं नगर परिषदेचं अग्निशमन दल असेल आणि खेड नगर परिषदेचं अग्निशमन दल असे तीन अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी आगीचे लोण जे आहेत ते मुंबई गोवा महामार्ग आणि परिसरामध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर एकच धावाधाव झाली होती. थोड्या वेळ काळासाठी इथला महामार्ग देखील पोलिसांनी बंद केला होता. मात्र आता महामार्गावरची वाहतूक सुरू केलेली आहे. अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या या ठिकाणी सुरू आहे. या परिसराविषयी प्रणव अधिक सांगा. काही क्षणातच या ठिकाणची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. Zee 24 तासच्या प्रेक्षकांना आपण हे दृश्य दाखवूया. काय काय सध्या आव्हानं येत आहेत अग्निशमन दलासमोर आणि अजून किती काळ लागू शकतो पूर्णपणे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी? अमोल, ही कंपनी जी आहे ती बरोबर अगदी मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्या महामार्गाला अगदी लागूनच ही कंपनी आहे. ही कंपनी जी आहे ती केमिकल बनवणारी कंपनी आहे. या ठिकाणी एखादं केमिकल जे कलरसाठी वापरलं जातं ते तयार केलं जातं केमिकल आणि ह्या केमिकलच्या मधला जो वायू निघतो त्या वायूमधला काहीतरी गळती झाली असावी आणि त्या गळतीमधला ह्या कंपनीला जी आहे ती आग लागली असावी असा अंदाज जो आहे तो अग्निशमन दलाने वर्तवलेला आहे. सध्या ही आग जी आहे ती मुंबई गोवा महामार्गाच्या परिसरामध्ये किंवा मुंबई गोवा महामार्गाला जवळच असल्यामुळे या आगीचे लोण जे आहेत ते महामार्गाच्या दिशेने येत होते आणि ते येत असल्यामुळे इथल्या पोलीस यंत्रणेने ही महामार्गावरची वाहतूक जी आहे ती काही काळासाठी थांबवली होती. त्यानंतर ज्यावेळी पोलिसांना वाटलं की आता काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. मात्र त्याच दरम्यान अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्यांना पाचारण करण्यात आलं. लुटे MIDC अग्निशमन दल असेल, खेडचं असेल, चिपळूणचं असेल या ठिकाणी दाखल झाले आणि पहिल्यांदा पाण्याचा फवारा त्याचे मारण्यास सुरुवात केली आहे. आता थोड्या प्रमाणात आग जी आहे जे पहिली लोण येत होते महामार्गावर ते कुठेतरी थांबलेले आहेत. मात्र आग जी आहे ते आतमध्ये धुमसत असल्यामुळे सध्या आतमध्ये जाण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं करण्यात येत आहेत आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं सध्या शर्थीचे प्रयत्न हे अग्निशमन दलाकडनं करण्यात येत आहेत. त्याचबरोबर इथल्या स्थानिकांना पहिल्यांदा ही आग जी आहे ती दिसली त्यांनी तातडीनं अग्निशमन दल असेल, पोलीस यंत्रणा असेल यांना कळवलं आणि आता सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नेमकी आग कशामुळे लागली, का लागली याचा खुलासा नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे ते करेल. धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीबद्दल. या दृश्यांवरून आपल्याला आगीची कल्पना येऊ शकेल. प्रचंड धुराचे लोट या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि मुंबई गोवा महामार्गाला लागूनच ही कंपनी असल्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील याचा मोठा फटका बसू शकतो आहे. अनेक ठिकाणी धुराचं साम्राज्य प्रस्थापित झालेलं आहे त्यामुळे काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आलेली होती. सध्या ती वाहतूक पूर्ववत असल्याचं कळत आहे.